प्रॉब्लेम आहे पाण्याची, म्हणजे दुरून दुरून पाणी आणावं लागतं आम्हाला, आणि म्हणजे दुसरीकडून खूप पाणी आणावं लागतं आम्हाला, म्हणजे पाणीच नाही आहे कुठेच. सात दिवसातून एकदाच पाणी येतं, ते पण कधी येतं कधी नाही येत, अर्धा दिवसात येतं कधी पण येतं, म्हणजे आम्हाला भेटतच नाही पाणी. म्हणजे आमच्या एरियाचं नाव आहे बालाजी नगर औरंगाबाद, आणि माझं नाव प्रेरणा रावसाहेब साळवे. मला खूप 4 दिन में 3 दिन में एक बार तो होना चाहिए ना पाणी. करिश्मा परदेशी, बालाजी नगर. आणि इरे आला म्हणजे नळ तर नाहीच, पण बोरचा पण इतका प्रॉब्लेम आलेला आहे की पाणीच नाही पिण्यात. नगर सेवक तर काहीच काम केलेलं नाही. मग टँकर तर आता नावीलाच तो आणावंच लागतं, आणि एक एक टाके असल्यामुळं पिण्याचं पाण्याचा जास्तच प्रॉब्लेम आहे. योगिता काठा हे सौजन्य नगर. दादा खूप त्रास आहे आम्हाला पाण्याचा, आमच्याकडे पाणीच नाही येत. आमच्याकडं पाणी द्या म्हणा आम्हाला, फक्त पाणीच नाही आम्हाला. आम्ही लय दारूदार पळवतो पाण्याला. तीन दिवसाला तरी पाणी द्या. माझं नाव मीनाबाई बनसर आहे, आणि मोहनगर मध्ये राहत. आम्हाला पाण्यासाठी खूप प्रॉब्लेम आहे, आणि खूप लांबून पण पाणी नेणं लागते. खूप हाल होतात आमचे पाणी आणायसाठी. आम्हाला तिसऱ्या दिवशी तरी पाणी पाहिजे. माझं नाव मंगल योगेश परदेशी आहे. पाण्याचं लय आम काम करावं का पाणी भरावा. एक तर सकाळी कामाला जायचं, पाणी नसतंय, काय नसतंय, काय करायचं. आम्हाला 7 दिवसाला एकदा पाणी भेटतं. किती पाणी भरून ठेवा साठवून. काय सांगेल प्रशासन सांगू. पाणी नाही आम्हाला, आमची खूप परेशानी आहे. काम करावा का पाणी भरावा. इमल खराच सौजन्य नगर. आमच्या एरियाला पाणीच नाही आहे. आम्हाला लांबून इकडं पाणी भरायला यावं लागतं. ते पण लोक पाणी पण देत नाही, इथं पण त्यांचे पाणी राहतं. बोरला पण पाणी नाही आम्हाला, आणि प्यायला पण पाणी नाही. हा मग पैसे देऊन टँकर मागवू राहिलो. आताच टँकर घेतलं आम्ही. आपलं नाव आणि तुम्ही? माझं नाव आशा शिरसाट. एरियाचं नाव सौजन्य नगर. सौजन्य नगरला बिलकुल पाणी नाही.